भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शा। शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत सिक्कीम दिवस विषयीची माहिती तसंच स्वातंत्र्य सैनिक भीम बोर देवरी स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ मुधोळकर आणि स्वातंत्र्य सैनिक साहू यांच्याबद्दल सिक्कीम दिन सोळा मे रोजी साजरा केला जातो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या दिवशी सिक्कीम भारतात समाविष्ट झालं सतराव्या शतकात सिक्कीम चोग्याल साम्राज्याखाली होतं परंतु अठराशे नव्वदपर्यंत ते ब्रिटिश राजवटीत संरक्षित राज्य बनलं ते चीन आणि ब्रिटिश भारतादरम्यान बफर राज्य म्हणून वापरलं जात होतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सिक्कीम हा एक प्रकारे भारताचा भूभाग झाला त्याचं परराष्ट्र धोरण सुरक्षा आणि दळणवळण भारताच्या नियंत्रणाखाली आलं परंतु त्याचवेळी ते स्वतंत्र राज्य राहिलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये लोकांनी जबाबदार सरकारची मागणी करायला सुरुवात केली आणि राजेशाहीविरुद्ध चळवळ सुरू झाली सार्वमतामध्ये सत्त्याण्णव टक्क्यांहून अधिक लोकांनी राजेशाही संपुष्टात आणायला पाठिंबा दिला त्यामुळे सिक्कीम अधिकृतपणे भारतात विलीन झालं भारतीय संसदेनं नवीन राज्यसंघात समाविष्ट करण्यासाठी देशाच्या घटनेत दुरुस्ती केली सिक्कीमला संबंधित राज्य बनवण्याच्या अटी ठरवण्यासाठी प्रथम पस्तीसावी घटनादुरुस्ती करण्यात आली काही महिन्यांनंतर छत्तीसावी घटनादुरुस्ती करून पस्तीसावी घटनादुरुस्ती रद्द करण्यात आली आणि सिक्कीम हे पूर्ण राज्य बनवण्यात आलं तसंच राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आज आपण स्वातंत्र्यसैनिक भीमबोर देओरी यांचं स्मरण करत आहोत त्यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे तीन रोजी झाला भिंबोर देओरी यांनी आसाममधील सर्व समुदायांना एकत्र करून राज्याच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाकरता लढा दिला आसामच्या भारतात एकीकरणासाठी त्यांनी लढा दिला आणि तो यशस्वी झाला पेशानं वकील असलेल्या देओरी यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये आसाम मागास प्रदेश आदिवासी लीगच्या स्थापनेत मदत केली त्यांनी स्थानिक आसामी लोकांना जमीन दिली जावी यासाठी काम केलं देवरी हे मार्च एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये प्रसिद्ध खासी दरबार हॉल ठरावांचा मसुदा तयार करणाऱ्यांपैकी एक होते त्यांनी ईशान्य भारताला विविध जमातींचं स्वातंत्र्य जपत विकासाच्या नवीन दृष्टीकडे नेण्याच्या चळवळीचं नेतृत्व केलं भिंबूर देवरी आदिवासींच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढत राहिले राष्ट्रभक्त रघुनाथ मुधोळकर यांचंही आज स्मरण करत आहोत त्यांचा जन्म सोळा मे अठराशे सत्तावन्न रोजी महाराष्ट्रातील खान्देश इथं झाला संयमी नेते असलेले मुधोळकर हे एकोणीसशे बारामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बांकीपूर इथं झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या सामाजिक सुधारणांच्या बाजूनं होते रघुनाथ मुधोळकर हे गोखले यांचे अनुयायी होते राष्ट्रीय चळवळ ही घटनात्मक आणि अहिंसक असावी असं त्यांचं मत होतं त्यांनी ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका करून विदर्भात अनेक उद्योग उभारण्यास मदत केली अठराशे नव्वदमध्ये भारतीयांच्या मागण्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळासह इंग्लंडला पाठवण्यात आलं रघुनाथ मुधोळकर शेवटपर्यंत लोकांसाठी काम करत राहिले आणि तेरा जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी त्यांचं निधन झालं या महान भारतीयाला अभिवादन आज स्वातंत्र्यसैनिक साहू यांचंही स्मरण करणार आहोत अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला चकमकीदरम्यान कंपनी सैन्यानं साहू यांना अटक केली कैदेत असताना सोळा मे अठराशे एकोणसाठ रोजी अंदमान बेटांवर त्यांचा मृत्यू झाला वीर साहू यांना भावपूर्ण श्रद्धांजली